मृत व्यक्तीच्या सहीनं कार नावावर करून फसवणूक केल्याचा प्रकार सांगली आर ओ कार्यालयामध्ये उघड झाला आहे याबाबत प्रताप प्रभाकर जमादार व एक्कावन राहणार मिरज यांनी फसवणूक करणाऱ्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार श्री शैल शशिकांत कदम राहणार अनमोल निवास पटेल चौक जामवडी सांगली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की श्रीकांत कृष्णा निर्मळे राहणार सिटी हायस्कूल जवळ गावबाग सांगली यांच्या मालकीची फोक्स वॅगन कंपनीची पोलो कार आरटीओ क्रमांक एम एच दहा एक्स एकोणचाळीस शहाण्णव ही दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी मदत झाले त्यानंतर ही कार कायद्यानं त्यांची पत्नी यांच्या नावावर करून घेणे नातेवाईकांना बंधनकारक आहे असे असतानाही कारचे मूळ मालक श्रीकांत निर्मळे यांच्या मृत्यूनंतर साधारण एक वर्षापर्यंत संशयित आरोपी शेशाईल कदम यानं स्वतःच्या नावावर कार हस्तांतरण करून घेण्यासाठी उपप्रादेशिक कार्यालय ते अर्ज करून श्रीकांत निर्मळे हे मृत असताना देखील त्यांनी त्यांच्या सह्यांचे फॉर्म नंबर एकोणतीस तीस भरून ते शासकीय कार्यालयात देऊन ती कार स्वतःच्या नावावर हस्तांतरण करून शासकीय कार्यालयाची फसवणूक केली आहे पंचवीस ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार वीस या कालावधीत ही घटना घडली याची फिर्याद उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली ते कार्यालयात नोकरी करणारे वरिष्ठ लिपिक प्रताप जमादार यांनी दहा ऑगस्ट बुधवारी संजयनगर पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार श्री शैल कदम यांच्यावर भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सतराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे